नमस्कार, मी श्रेया सचिन दांडी आणि हे माझे सहकार्य. नमस्कार, मी रोहिणी. नमस्कार, मी मुलं. नमस्कार, मी विनायक. आणि चौघांनी मिळून तयार केले आहेत हे QR कोड. या QR कोडला स्कॅन केल्यानंतर आपल्याला YouTube वरून या रोपांची माहिती मिळेल. ही आयडिया आम्हाला आमच्या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका डॉक्टर लता पाडेकर यांच्याकडून मिळाली. तर मॅडमचं स्वतः एक यूट्यूब चॅनल आहे, त्यावर मॅडम त्यांच्या बागेतील रोपांची माहिती देतात. तर आम्हाला पण असं वाटलं की आपण पण रोपांच्या असं काहीतरी मुळाशी जावं आणि काहीतरी माहिती शोधून काढावी, म्हणून आम्ही हा उपक्रम केला. आणि त्यानंतर आम्ही पाडेकर मॅडमची चर्चा केली, मॅडमनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि नंतर आम्ही सर्व शिक्षकांची चर्चा करून आम्ही आपापसात चर्चा केली आणि नंतर हे QR कोड तयार केले. यानंतरची माहिती तुम्हाला रोहिणी सांगेल. नमस्कार, मी सांगितल्याप्रमाणे पाडेकर मॅडमने आम्हाला सांगितले, आम्ही वर्गात आल्यावर चर्चा केली आणि सगळ्यांनी विचार केला, चर्चा केली, मग नंतर म्हणालो की आम्ही इथे कम्प्युटरवरच करूया. कम्प्युटरवर केल्याच्या नंतर आम्ही म्हणत होतो कसं करायचं, तर मी QR म्हणून एक वेबसाईट आहे त्यावर जायचं. तुम्हाला ज्याची हवी, यूट्यूबच्या चॅनलची हवी किंवा कोणत्या वेबसाईटची हवी, त्याची लिंक कॉपी करायची आणि मग नंतर ते लिंक किंवा URL आहे त्याच्यावर जाऊन पेस्ट करायची. पेस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला जशी माहिती पाहिजे किंवा जसं त्याचं जशी त्याला आपल्याला डिझाईन करायची आहे ते तुम्ही करू शकता. डिझाईन पण केलेली आहे, म्हणजे अशी डिझाईन केली नाही पण आपण करू शकता, कारण की त्याची चौकट आहे, त्याला गोल किंवा आपण वेगवेगळे पण करू शकतो. जसे की दोन्ही सांगितलं, आम्ही हे QR कोड बनवले. ॲक्च्युली आम्हाला प्रेरणा मिळाली ती पाडेकर मॅडमकडून, कारण जेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला हे QR कोड बनवायचं आहे, तेव्हा सगळ्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही पाडेकर मॅडमशी बोललो. त्याच्यानंतर आम्ही हे QR कोड बनवलं अँड पाडेकर मॅडमने आम्हाला खूप जास्त साथ दिला आहे. आणि आमचा QR कोड जनरेटर म्हणजे विनायक अँड पाडेकर मॅडम हे खूप चांगले शिक्षक आहे. आणि तुम्हाला सांगू तर पाडेकर मॅडमचं हे यूट्यूब चॅनल आहे, त्यांचीच त्यांनी माहिती सांगितली आहे. जर आपण QR कोड स्कॅन करू तर त्यांचं त्यातील पाडेकर मॅडम जे व्हिडिओमध्ये माहिती सांगतात तेच तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि पण मग ही तुमच्यासाठी खूप नवीन गोष्ट होती असं नाही का वाटत की येत्या 8वीपर्यंत आपल्याला खरं असे QR कोड तुम्ही कुठे पाहायला मिळतात. आपले पाठ्यपुस्तक आहे त्यामध्ये प्रत्येक पानावर एक QR कोड दिला आहे आणि जेव्हा आपण दुकानामध्ये जातो दुकानामध्ये ते QR कोड आहे, आपण जर स्कॅन केलं तर आपण पैसे ट्रान्सफर करू शकतो. तर म्हणूनच आम्ही मॅडमनी आम्हाला कल्पना केली आणि हा आम्ही उपक्रम केला. या QR कोडचा वापर आपण अनेक ठिकाणी करू शकतो. जर आपण हा QR कोड स्वतःच घरी लावला आणि स्वतःचा QR कोड स्कॅन केला तर आपली पण माहिती आपल्या गुगल पर मिळू शकतो. हे सगळं खूप नवीन गोष्ट होती. QR कोड तयार झाल्यानंतर काय वाटलं? ॲक्च्युली आम्हाला खूप छान वाटलं, कारण हे उपक्रम आमच्यासाठी खूप नवीन होतं. आम्ही हे कधी पहिले अनुभवलं नव्हतं आणि जेव्हा हे तयार झालं आणि आम्ही त्याला स्कॅन करून आम्ही ते वर्क करत होतो तर आम्हाला खूप आनंद झाला. की आम्ही वर्क करतो का असे किती QR कोड केले, म्हणजे वरंड्यात किंवा टेरेसवर जेवढे म्हणजे सगळ्या करून आपण दाखवाल की सगळ्या कुंड्या दाखवाल तुम्ही, तर इथून आपण बघतोय की शाळेच्या वरंड्यामध्ये आणि टेरेसवर सुद्धा खूप कुंड्या आहेत आणि असे प्रत्येक कुंडीसाठी वेगवेगळा QR कोड तयार केला आहे. येत्या 8वीत शिकणारे हे माझे विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांची ही नवनिर्मिती आहे, म्हणजे सृजनशीलता ही जी काही गोष्ट असते, म्हणजेच आपण जे ऐकतो जे पाहतो त्यातून आपण स्वतः काय तयार करू शकतो. तर या शाळेसाठी लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक 6 या शाळेसाठी QR कोड निर्मिती ही एक नवीन गोष्ट ठरली, नवीन उपक्रम ठरला आणि विद्यार्थ्यांना खूप शिकण्यासारखा आहे आणि विद्यार्थ्यांनी यशस्वी करून असेल किती वेळ लागला तुम्हाला पण एका वर्षासाठीचा QR कोड किती वेळ लागला 20 मिनिट्स, म्हणजे असे तुम्ही अनेक वनस्पतींचे QR कोड करू शकता. परिसरात सुद्धा अशा खूप वनस्पती असतात, खूप गोष्टी असतात, त्याच्याकडे बारकाईने पाहत चला आणि QR कोड म्हणजेच तंत्रज्ञान आणि निसर्ग यांना